कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेने यांच्या वतीने रविवारी 39वा रयत हुतात्मा दिन कार्यक्रमानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गांधी भवनच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या हस्ते झाले. भारतीय घटनेने दिलेले शेतकऱ्यांचे हक्क जागतिक संस्थेने मान्य केले आहेत, मात्र ते अद्यापही मिळाले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी नवा कायदा करण्यात यावा अथवा घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात यावी. या मागण्या मान्य होईपर्यंत शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राजाध्यक्ष बडगलपूर नागेंद्र होते. नरगुंद, नवलगुंद आणि हावेरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार आणि हौतात्म्य पत्करलेल्या घटनेस 39 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यास राज्यातील विविध जिल्ह्यातून असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.